हॅलो डिअर स्टुडंट्स मी दिगंबर माई स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या सेशनमध्ये एम एच टी सी ई टी एम सी क्यू सिरीज ही एक स्पेशल एडिशन किंवा एक स्पेशल सिरीज आपण अपकमिंग एम एच टी सी ई टीसाठी स्टार्ट केलेली आहे आणि या सिरीजचा आज आपला पार्ट नंबर फाईव्ह आहे या सिरीज अंतर्गत आपण एम एच टी सी ई टी दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये जे काही एम सी क्यू आलेले होते ते सर्व एम सी क्यू आपण या ठिकाणी कवर अप करतो आहोत ओके okay? सो so, ज्या विद्यार्थ्यांचे या अगोदरचे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर बघायचे राहिलेले आहेत त्यांनी नक्की बघा कारण की सर्वच्या सर्व क्वेश्चन्स हे इम्पॉर्टंट आहे एक प्रॉपर सोल्युशन तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं मी दिलेलं आहे आणि या ठिकाणी आज आपण सॉल्व करूया पार्ट नंबर फोर सॉरी पार्ट नंबर फाईव्ह विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स स्टार्ट चलो सुरू करायचं रेडी आणि मला खात्री आहे तुम्ही नक्कीच हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड बायोलॉजीमध्ये स्कोअर करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मला काय म्हणूया आपण यूट्यूबला फॉलो केलेलं आहे त्यांना रेग्युलर नोटिफिकेशन्स येत असतील टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल या ठिकाणी सुद्धा तुम्ही मला कनेक्ट करू शकता सेशनच्या शेवटी मी त्याचे डिटेल्स देऊन टाकणार आहे तुम्हाला हे पीडीएफ पण तुम्हाला कुठे भेटणार आहे हे सेशनच्या शेवटी सांगतो चलो विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द सेशन इतर विद्यार्थ्यांना मेसेज करून सांगा की सेशन सुरू झालं आज थोडंसं लेट झालं पण हरकत नाहीये सेशन सुरू झालं हे महत्त्वाचं आहे चलो विल स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन रेडी एवरी वन ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना तुम्हाला सगळ्यांना बरं चला सॉल्व करा पहिला क्वेश्चन दिलाय मी तुम्हाला सगळ्यांना सॉल्व दिस आपण दररोज इव्हिनिंगला सेशन घेत असतो हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसावं कदाचित म्हणून मी हे आधीच क्लिअर करतो की आपण दररोज संध्याकाळी सेशन घेतो आपल्या सेशनच्या लिंक्स या मी टेलिग्रामला टाकत असतो किंवा ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल केलं असेल तर चॅट सेक्शनमध्ये पण देत असतो क्लिअर आहे राईट ग्रेट मी एकदा ऑडिओ चेक करून घेतो माझा क्लिअर आहे राईट ओके ऑडिओ एकदम कडक आहे चल सेशन स्टार्ट करूया व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरी वन चला पहिला क्वेश्चन काय विच वन ऑफ द फॉलोविंग शोज एंडोस्पम इन टू फॉर्म्स कुठला चॅप्टर आहे सांगा बरं फटाफट मला टेक्स्टबुक नेमकं मी माझ्या समोर ठेवलेलं नाही आहे टेक्स्टबुक कुठे गेलं माझं येस भेटलं ओके okay. कुठला चॅप्टर आहे हा चॅप्टर नंबर वन एकदम बरोबर चॅप्टर नंबर वन कोणता रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स त्याच्यामध्ये तुम्हाला एंडोस्पम शोधायचं आहे चॅप्टर नंबर तुम्हाला वन तर सांगितलं मी पेज नंबर इलेवन आहे बाळांनो अकरा पेज नंबर सगळ्यांनी बघायचं इलेवन नंबरच्या पेज वर तुम्हाला याचा आन्सर भेटूनच जाणार आहे राईट चला सॉल्व करा फटाफट रेडी ओके ग्रेट, बरा सगळ्यांना कोकोनट आहे का अबे नारळ माहिती आहे का नारळ नारळ कधी खाल्लाय का नाही नारळ आहे साधारण अशा पद्धतीने आपण नारळ काढू शकतो ओके राईट बघा मला नारळ आहे का मी प्रयत्न तर करतोय पण नारळ आहे का मला सांगा हा ओके okay, जमलं का नारळ राईट right? करवंट्या याला करवंट्या असं म्हणतात बरोबर आहे ना राईट right? हे नारळ झालं बाळा जमलं आय थिंक ना ठीक आहे बऱ्यापैकी जमून गेलाय ठीक आहे राईट right? मला सांगा तुम्ही जर नारळ बघितलं तर नारळाच्या आतमध्ये पाणी असतं बरोबर right? आहे राईट आणि नारळाच्या बाहेर हे खोबरं असतं आउटर पार्ट बरोबर ना एक आउटर पार्ट असतो आणि एक इनर पार्ट असतो राईट right आहे सो so, तुम्ही कधी जर व्यवस्थितपणे बघितलं तुमच्या असं लक्षात येईल की जो आउटर पार्ट असतो त्याच्यामध्ये सेल्युलर ठीक आहे सेल्युलर एन्डोस्पम प्रेझेंट असतो ओके मल्टी सेल्युलर एन्डोस्पम हा आउटर पार्टमध्ये प्रेझेंट असतो ओके okay? आउटर पार्टमध्ये आउटर पार्टमध्ये ओके okay? राईट right? आणि आतल्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर आतल्या बाजूला व्हॅक्युओलेटेड ओके व्हॅक्युओलेटेड आणि त्याच्यासोबत न्यूक्लियर ओके न्यूक्लियर टाईप ऑफ एन्डोस्पम हा प्रेझेंट असतो इनर पार्टमध्ये ओके म्हणजे कोकोनटमध्ये दोन प्रकारचा एन्डोस्पम असतो आउटर पार्टमध्ये मल्टीसेल्युलर असतो इनर पार्टमध्ये त्या ठिकाणी न्यूक्लियर आणि व्हॅक्युलेटेड एंडोस्पम असतो म्हणून दोन प्रकारचा एंडोस्पम त्याच्यामध्ये असल्या कारणामुळे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे कोकोनट जमलं पेज नंबर वर तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल चलो नेक्स्ट क्वेश्चन वाव ग्रेट पुढचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे सौल करा फटाफट सगळ्यांनी सेशन लाईक केलं असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये तुमच्या लाइक्स या माझ्यासाठी एटीपीच काम करतात एनर्जीचं काम करतात मला मोटिवेट करतात माझ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं स्फुरण त्या ठिकाणी पुरण नाही स्फुरण स्फुरण मराठीमधला शब्द आहे स्फुरण पुरण वेगळे आहे ते पुरणपोळीवालं ओके ते वेगळं आहे स्फुरण म्हणतोय ओके स्फुरण म्हणजे एक प्रकारचं काय म्हणूया आपण एनर्जी एक प्रकारची इन्फुझियाझम माझ्यामध्ये निर्माण करण्याचं काम हे तुमच्या लाईक्स त्या ठिकाणी करत असतात ओके त्याच्यामुळे लाईक भरभरून करत चला जेवढ्या लाईक्स कराल तेवढं माझी एनर्जी टिकून राहणार फुल ऑफ एनर्जी ओके ग्रेट येस हां मॉक टेस्ट आज होणार होती आज नाही झाली काही तांत्रिक अडचणींमुळे मॉक टेस्ट उद्या होईल त्याचं शेड्यूल तुम्हाला उद्या युट्यूबला भेटून जाईल ठीक आहे राईट आज नाही जमली मॉक टेस्ट ग्रेट चला सॉल्व्ह करा समजा एखाद्या व्यक्तीला संशय आहे किंवा एखाद्या डॉक्टरांना संशय की समोरच्या व्यक्तीला आय व्ही असू शकतो ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसचं इन्फेक्शन म्हणजे एड सारखा आजार असू शकतो सो ऑबियसली त्या व्यक्तीचं एच आय व्ही टेस्ट जी आपण करणार आहे त्यामध्ये जनरली अँटीबॉडीज ज्या त्याच्या शरीरामध्ये तयार होतात बघ समजा हा ह्युमन बीइंग आहे सपोज ह्या ह्युमन बिंगला एच आय व्ही नावाच्या व्हायरसने इन्फेक्ट केला सो ऑबियसली या ह्युमन बिंगमध्ये काय तयार होईल बाळांनो एच आय व्हीच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतील सो या अँटीबॉडीज आपण शोधत असतो बरोबर आहे ना राईट right? याच्याविषयी टेस्ट करतो म्हणजेच आपण काय करतो या अँटीबॉडीज शोधत असतो सो या अँटीबॉडीज शोधण्यासाठी कुठली टेस्ट केली जाते मला सांगा त्याचं स्टूल सॅम्पल घेऊन काही उपयोग आहे का स्टूल सॅम्पल म्हणजे त्याचं टॉयलेटचं सॅम्पल से घ्यायची गरज आहे का नाही बहांना चुकीचं आहे टॉयलेटचं सॅम्पल से नाही घेतलं जात टॉयलेटचं सॅम्पल से हे अमिबायोसिसमध्ये घेतलं जातं असकेरियासिसमध्ये घेतलं जातं इथं गरज नाही आहे त्याची एलायझा एलायझा ही टेस्ट केली जाते बाळांनो हे एकदम बरोबर आहे विडाल टेस्ट ही ना बाळांनो टायफॉइडसाठी केली जाते त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे ओके टायफॉइडसाठी विडाल टेस्ट करतं हे चुकीचं आहे त्याच्यानंतर वेस्टर्न ब्लॉट येस ही टेक्निक परफॉर्म केली जाते हे पण करेक्ट आहे आता इथे तुम्ही जर बघितलं बी आणि डी करेक्ट आहे बी आणि डी ओके डी ऑप्शन ओके पण तुम्हाला मी याच्याबद्दल थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण देतो बानो एखाद्या व्यक्तीला जेव्हा संशय असतो किंवा डॉक्टरांना जेव्हा संशय असतो की समोरच्याला एच आय व्ही असू शकतो सो त्यासाठी सुरुवातीची जी टेस्ट केली जाते तिला प्रिलिमिनरी टेस्ट म्हणतात ओके प्रिलिमिनरी टेस्ट ही एलायजा असते ओके सो एल आयझेचा लॉंग फॉर्म पण बऱ्याच वेळेस तुम्हाला विचारतात ई ई म्हणजे एनझाईम ओके ई म्हणजे एनझाईम एल एल म्हणजे लिंक लिंक आय म्हणजे इम्युनो इम्युनो ओके इम्युनो राईट एस म्हणजे सॉर्बंट एस म्हणजे सॉर्बंट आणि ए म्हणजे ऍसे हा त्याचा लॉंग फॉर्म बाळांना हा व्यवस्थितपणे करून ठेवा एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट असे ही कोणती टेस्ट सांगितली मी तुम्हाला ही बाळांनो प्रिलिमिनरी टेस्ट असते ओके राईट ही प्रिलिमिनरी टेस्ट आहे ओके राईट मग आता एकदा का समजा एलआयझा पॉझिटिव्ह आली तर कन्फर्म करण्यासाठी दुसरी टेस्ट केली जाते तिला म्हटलं जातं वेस्टर्न ब्लॉट ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे ओके याच्यावर पण क्वेश्चन येतो क्लिअर आहे राईट समजलं सो या दोघही टेस्ट आपण एड्सच्या अँटीबॉडीज डिटेक्ट करण्यासाठी परफॉर्म करत असतो नेक्स्ट क्वेश्चन ग्रेट चला पुढे जाऊया रेडी तुमच्या प्रश्नांची उत्तरं शेवटी दिल मी है ना आता तुम्ही मला पहिले माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या ठीक आहे <laughs> चला सॉल्व करा फॉलो आर युजेस ऑफ एन्झाईम तुम्हाला युजेस दिले एन्झाईमचे फक्त एक ऑप्शन असं आहे की ज्यामध्ये एनझाईमचा यूज नाहीये एन्झाईम्स कॉस्मेटिकमध्ये यूज होतात का बाळांनो येस कॉस्मेटिकमध्ये यूज होतात ओके कॉस्मेटिकमध्ये यूज होतो कॉस्मेटिक माहिती ना सगळ्यांना हां सगळंच मस्करा आयलायनर आय शॅडो आहे ना फाउंडेशन क्रीम कोल्ड क्रीम कॉम्पॅक्ट आहे ना हे सगळं म्हणजे मी जरी जेंट्स असलो तरी मला हे का माहिती आहे कारण की मी फार्मा केलेलं आहे एम फार्म केलेलं आहे फार्मसीमध्ये हे सर्व प्रॉडक्ट्स बनवायला शिकवले जातात म्हणून मला माहिती इवन लिपस्टिकसुद्धा शिकवलं जातं पावडर शिकवले जाते टूथपेस्ट ना टूथ पावडर हे सगळं काही शिकवलं त्याच्यामुळे हे मला माहिती आहे बाकी काही असं काही असं काही का वेगळा गैर अर्थ तुम्ही घेऊ नका ओके त्यानंतर अॅनिमल फीड म्हणून त्याचा त्या ठिकाणी होतो का यस एक्स्ट्रॅक्शन ऑफ सब्सटन्सेस इथे पण यूज होतो युज आय सेकंडरी मेटाबोलाइट बाळ हे चुकीचं आहे ओके हे रॉंग आहे हे रॉंग आहे म्हणून हे आपलं करेक्ट उत्तर आहे ओके सेकंडरी मेटाबोलाइट म्हणून एनजेनचा वापर होत नाही क्लिअर टू यू समजलं सगळ्यांना सेकंडरी मेटाबोलाइट्स कळतं ना तुम्हाला बॅक्टेरिया फोंगाय, ओके बॅक्टेरिया ओके फंगाय म्हणजे बुरशी बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि प्लांट्स काही असे पदार्थ बनवतात हे त्यांना गरजेचे नसतात म्हणजे त्यांच्या ग्रोथसाठी त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी म्हणजे असं इमेजिन करा ना की बॅक्टेरिया आहे बॅक्टेरियाने एखादा पदार्थ बनवलाय एखादा सबस्टन्स बनवला आहे ओके बॅक्टेरियाने अगर कोई सबस्टन्स फॉर्म किया आहे वो उसके लिए इम्पॉर्टंट नाही आहे म्हणजे बॅक्टेरियाने बनवलेला पदार्थ त्याच्यासाठीच साथ गरजेचा नाही आहे ओके त्याच्या डेव्हलपमेंटसाठी लागत नाही त्याच्या रिप्रोडक्शनसाठी लागत नाही त्याच्या ग्रोथसाठी लागत नाहीये असा जो सबस्टन्स असतो हो याला सेकंडरी मेटाबोलाइट म्हणतात मग त्यांना गरजेचं नाही मग कोणाला गरजेचं आहे आपल्याला आपण आहे आपल्याला सगळंच कमी पडतं आपण त्यांच्याकडून पण घेतो सो आपण सेकंडरी मेटाबोलाइट्स से वापरतो ओके मग सेकंडरी मेटाबोलाईटचे भरपूर युजेस आहे आता इथे आपल्याला त्याची काही गरज नाही आपल्याला एन्झाईम विचारलं होतं त्याच्यामुळे हा सेकंडरी मेटाबोलाइट जो आहे एन्झाईमच्या कॅटेगरीमध्ये येत नाही नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन ओके सिद्धेश वेलकम Kazatale, Bestusa, Tigetela. हो रु तुझ्या ते पण उद्या सांगतो मी चोवीस तारखेला आपली जी मॉक टेस्ट झालेली होती मॉक टेस्ट नंबर वन तिचा रिझल्ट आणि आपली जी पुढची मॉक टेस्ट आहे तिचं शेड्यूल आणि पुढची मॉक टेस्ट तुम्ही कशी देणार आहात हे सगळं काही तुम्हाला उद्या नक्की कन्फर्म हंड्रेड अँड वन पर्सेंट उद्या क्लिअर होऊन जाईल ओके राईट आज आ, आज थोडं काही तन तांत्रिक अडचणी टेक्निकल काय म्हणूया आपण डिफिकल्टीजमुळे ते नाही शक्य झालं बाकी काही नाही ओके ठीक आहे तसा मॅसेज मी तुम्हाला केलेला आहे सगळ्यांना चलो ग्रेट ओके सिद्धेश बरं छान चालू okay? okay. आहे किंवा व्हेरी गुड हंड्रेड स्कोर आला पाहिजे बरं का तुझा चला नेक्स्ट ट्रीटमेंट ऑफ मलेरिया इन्क्लूड्स द यूज ऑफ ओके ओके मलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये आपण नेमकं काय वापरतो बाळांनो लक्षात ठेवायचं मलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये आपण टी मिस्नीन बेस्ट कॉम्बिनेशन थेरपी यूज करतो तुम्हाला एक मस्तपैकी एकदम भारीवाला शॉर्ट फॉर्म सांगतो सगळ्यांनी लक्षात ठेवायचा शॉर्ट फॉर्म आहे तुमच्यासाठी सु पायरी आर्ट ओके okay? आर्ट आणि क्वीन ओके okay? काय शॉर्ट फॉर्म आहे बाळांनो सुपारी आर्ट असं लक्षात सुपारी माहिती ना सगळ्यांना सुपारी 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 पानमध्ये टाकतो आपण सुपारी अडकेत त्याने तोडतो सुपारी हा तिथे थोडे थोडे तुकडे करतो आपण बरेच जण म्हातारे लोक खाताना बघतो ना आपण सुपारी आहे ना राईट right? सुपारी असं लक्षात ठेवा किंवा सु प्यारी असं म्हटलं तरी चालेल ते थोडं चुकीचं वाटेल प्रॉपर सुपारी आहे सुपारी आर्ट आर्ट कळतं ना तुम्हाला हा आर्ट कोणाला आवडते क्वीनला आवडते बाळा हे सगळे यांना मेडिसिनची नावं आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी हे मेडिसिन्स वापरले जातात ओके okay? राईट right? मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी हे मेडिसिन्स वापरले जातात इज दॅट क्लिअर टू यू काय काय वापरलं जातं ती ते नीट बघा जरा समजून घ्या सु, सु म्हणजे सल्फा सल्फा डायाझाईन ओके okay? सल्फा डायझाईन सगळ्यांनी मलेरियाची ट्रीटमेंट माहिती आहे ना तुम्हाला ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस कितव्या नंबरचा चॅप्टर टेन नंबरचा चॅप्टर पेज नंबर सांगू असं एकच मिनिट लगेच पेज नंबर सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना पेज नंबर लक्षात ठेवायचं आहे पेज नंबर टू ट्वेंटी नाईन ओके सगळ्यात सगळ्यात पहिलं काय आहे सल्फा ओके यस यसवरून लक्षात ठेवायचं सल्फा सल्फा डायझाईन नाही रे सॉरी सल्फा सल्फा डॉगझाईन आहे ओके सल्फा डॉग्झाईम सल्फा डॉगझाईम डॉक्झाईम आहे का डॉगझाईन आहे डॉगझाईन आहे का डॉग्झाईम आहे ओके डॉगझाईन आहे आईन ऐन आ या पायरी पायरीवरून लक्षात ठेवायचं पायरी मिथम आईन पायरीवरून काय लक्षात ठेवायचं पायरी माईन ओके पायरी मिथॅमाईन बरोबर आहे राईट आर्ट आर्टवरून लक्षात ठेवायचं आर्टी सुनेट आरटी सुनेट ओके आणि क्विनवरून लक्षात ठेवायचं क्विनिन क्विनिन नावाची अल्कोलाईड ओके क्विनिन नावाचे अल्कोलाइड सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं हे सगळेच्या सगळे मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी वापरले जाणारे मेडिसिन्स आहेत सल्फा सल्फाडायऑक् सल्फा डॉक्झिन मी पुन्हा एकदा तेच म्हणत होतो सल्फा डॉक्झिन पायरीवरून लक्षात ठेवा पायरी मिथामाईन आर्टवरून लक्षात ठेवायचं आरटी सुनेट आणि वरून लक्षात ठेवायचं इन इतकं सोपं आहे तुमच्यासमोर ऑप्शन्स राहणार आहेत तुम्हाला त्यातून फक्त निवडायचे व्यवस्थितपणे हे जे सगळं मी तुम्हाला सांगितलं हे सगळंच्या सगळं बाळांनो ए सी टी म्हणजे आर टी मिसनिन कॉम्बिनेशन थेरपीच्या अंडर येणारे मेडिसिन्स आहे म्हणजे मलेरियाचे मेडिसिन्स आहे टू एव्हरी वन ग्रेट पुढे जाऊया अँटीरेट्रो व्हायरल थेरपी ही एड्ससाठी असते एड्सवाले okay, okay, right, मेडिसिन आहे बळांनो ओके ओके राईट हे एड्सवाले कॉम्बिनेशन थेरपी सज किमोथेरपी हे कॅन्सरवाले बळांनो दिस इज यूज फॉर द कॅन्सर हे कॅन्सरवाले आणि मेट्रोनिडॅझोल आणि टीनिडा हे कशासाठी माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना जंत पडतात ना पोटामध्ये त्या जंतवाले आहेत म्हणजे ॲस्केरियासिसचे बळांनो ओके okay, राईट right, ॲस्केरियासिसचे चे चे एकदा चेक करून घेतो मेबेंडा झोल येस ओके मेबेंडाझोल याची ट्रिक याची पण एक ट्रिक, के माजा ट्रिक, ट्रिक एक एक माजा आहे बाळांनो माझ्याकडे त्याची ट्रिक सांगू का तुमची इच्छा असेल तर मी सांगतो तुम्हाला त्याची ट्रिक तुमची इच्छा असेल तर मी ट्रिक सांगतो एकच मिनटं लॅग येतो असं काही जण आहे एकच मिनिट थांबा थोडा आहे ना आज माझ्याकडे इंटरनेटचा इशू आहे त्याच्यामुळे थोडासा स्लाईट लॅग येऊ शकतो ओके हां पण जास्त नाही यायला पाहिजे ठीक आहे जास्त आलं मग चांगलं नसतं ना ते ओके राईट हां ओके राईट सो हे जे आहे ना वरचं हे ॲस्केरियसिसच आहे ॲस्कॅरियसीच आहे बरोबर आहे राईट तुम्हाला सगळ्यांना ॲस्केरियसच्या वाले जे मेडिसिन्स आहेत ते कशा लक्षात ठेवायचे मी त्याची ट्रिक सांगू रेडी आहात सगळेजण नक्की कन्फर्म ओके चलो बघा सांगतो मी तुम्हाला लक्ष द्या ॲस्केरियसिस ओके ॲस्केरियसिस बरोबर आहे हा आजार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना हा कशामुळे होतो हा होतो ॲस्केरिस लुंब्रीकॉइडमुळे याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची माहिती का याची लक्षात ठेवायची पॅरा पॅरा कळतं ना तुम्हाला हिंदीमध्ये आपण एखाद्याला जो आवडतो आपण त्याला काय म्हणतो पॅरा ना पॅरा पाईप पाईप सगळ्यांना कळतं आ... ना पाण्याचा पाईप असतो पॅरा पाईप ओके ठीक आहे याच्यानंतर लक्षात ठेवायचं मेले मेले मराठीमध्ये एखादा मेला की त्याला आपण काय म्हणतो मेले ओके मेले ओके ता ता सो ही तुमची ट्रिक आहे ठीक आहे सो पॅरा पाईप मे ले लक्षात राहील का तुम्हाला सगळ्यांना ओके सो प्या पॅरा पॅराचा अर्थ होतो पायरेंटल दिल्या का तुम्हाला बघा ऑप्शन्समध्ये बघा प्यारा भेटला का सगळ्यांना यस प्यारा पॅरा रॅन ओके हा पहिला मेडिसिन हा प्यारा पाईप पाईपवरून लक्षात ता ठेवायचं पिपरा जाईन पिपरा जाईन ओके मे मेवरून तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चनमध्ये मध्ये आहे बघा मेबेंडा झो मेट्रोरिडा झोल दिला आहे ओके मे मे सो मेबेंडा झोल पण आहे मेबेंडा झोल पण आहे ओके मेबेंडा झोल आणि लेवरून लक्षात ठेवायचं लेवा मिसोल लेवा मिसोल ओके लेवा मिसोल हे तुमचे कसले ट्रीटमेंट ऑप्शन आहे बाळांनो दीज आर द ऑप्शन्स ऑफ वॉट एस्केरियासिस हे कसले ऑप्शन्स आहेत बाळांनो एस्केरियासिस क्लिअर टू यू पण इथे तुम्हाला मेट्रोनोडेडा झोल आणि टिनेडा झोल विचारलं आहे ओके राईट हां एकच मिनिट थांबा बरं का हे मेट्रोनोडा झोल आणि टिनेड आणि याचे नाही आहेत हे कसले माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना एक मिनटं मी चेकच करून तुम्हाला सांगतो यस इथे इथे आपला थोडासा इथे एस्केरियासिस नाही येणार हा हे ॲस्केरियासिस नाही बाळांनो दिस इज अमिबायोसिस प हां हे अमिबायासिसचे ॲक्च्युली ओके हां करेक्शन करून घ्या प्लीज हा इथं चुकलं आहे हां इट इज अमि बायोसिस राईट हां याला डिसेंट्री वगैरे म्हणतात अमिबायसिस हे याचे येते मेट्रो मी तेच म्हटलं कारण की आपल्या शॉर्ट फॉर्ममध्ये तर काही येत नाही येतो पायरेंटेल पेराझाईन मेबेंडाझोल आणि लेअमोसोल हे तुमचे ॲस्केरियसिसचे हे पोटान जंत पडण्याचे आणि हे जे अमिबायोसिस याला डिसेंट्री म्हणतात डिसेंट्रीचे येते मेट्रोनिडाझोल आणि टिनिडाझोल ओके डोंट गेट कन्फ्यूज मी तुम्हाला करेक्शन करून दिलेले दोघांमध्ये हो ओके ठीक आहे हे क्लिअर करून दिलं मी तुम्हाला हा हा पहिला जो आहे तो बायोसिसचा आहे दुसरा वाला कॅन्सरचा आहे बरोबर आहे कॅन्सरची ट्रीटमेंट आहे तिसरावाला आपण ऑलरेडी बघितलं मलेरियाचा आहे ओके मलेरियाचा आहे चौथावाला अँटीरेट्रो व्हायरल कारण की एच आय व्हीमध्ये जो व्हायरस असतो तो रेट्रो व्हायरस असतो तर अँटीरेट्रो व्हायरल थेरपी याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये तीन ड्रग येतात हां अँटीरेट्रो व्हायरलमध्ये तीन ड्रग येतात माहिती आहे तुम्हाला कोणते कोणते राईट इफा विरेंज पहिलं काय आहे इफा विरेंज ई एफ वी म्हणतात त्याला ओके त्याच्यानंतर अजून कोण आहे लॅमी वुडिन ओके लॅमी वुडिन ओके याच्या आता तुम्हाला पाठच करायला त्याला दुसरा ऑप्शन नाही आहे लॅमि वुडिन ओके आणि एक अजून तिसरा आहे तिसरा कोणता आहे कोण सांगेल मला आहे ना एच आय व्हीचा तिसरा वाला कोणता आहे एच आय व्हीचा तिसरावाला कोणता आहे एकच मिनिट जस्ट अ मिनिट इफ आय व्हिर लॅमिड आणि टीनोफो वीर ओके चिनोफो त्याला टी एन एफ म्हणतात टिनोफो वीर ओके सो हे एच आय व्हीचे अँटी इलेक्ट्रो व्हायरल थेरपीवाले सो सगळ्या स्लाईडमध्ये सगळे मेडिसिन्स येऊन गेले आपले ओके राईट नेक्स्ट क्वेश्चन वाव निशची डेफिनेशन तुम्हाला विचारली आहे नीशचे तुम्हाला तीन टाईप्स माहिती आहेत का चॅप्टर नंबर कोणता माहिती आहे का थर्टीन तेरा नंबरचा चॅप्टर सॉल्व करा फटाफट पी वाय क्यू रिपीट होतात का येस धम्मदीप खूप सारे पी वाय क्यूज प्रिवियस इयर क्वेश्चन्स हे रिपीट होतात ठीक आहे येस ओके गणेश ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही पहिल्यांदा आला व्हेरी गुड रेश्मा स्क्रीन क्लिअर दिसत नाही तुम्ही काय करा रेश्मा उज्या बाजूला बघा स्क्रीनवरती सेटिंग नावाचं ऑप्शन हो, आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही क्वालिटी इम्प्रूव्ह करून घ्या हो शेखर केलेले आहेत ठीक आहे चला सॉल्व करा फटाफट ग्रेट नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा फटाफट प्रत्येकाने चला बी फास्ट त्याला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा प्रत्येकाने फटाफट ग्रेट येस हो आज थोड़स जरा इंटरनेटमध्ये ना इश्यू आहे <coughs> सॉल्व करा पुढचा क्वेश्चन रेडी आहे सगळेजण याचं उत्तर काय यायला पाहिजे बाळांना बोला फटाफट हो हो यस सृष्टी टाकणार आहे मी डोंट वरी चला सॉल्व करा फटाफट ओके बघा पुढचा क्वेश्चन काय नीशची डेफिनेशन तुम्हाला विचारली चॅप्टर नंबर थर्टीन ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन निश तीन प्रकारचे असतात एक पहिला निश असतो ज्याला आपण स्पेशल निश म्हणतो दॅट इज द स्पेशल म्हणजे काय म्हणू आपण स्पेस फिजिकल स्पेस ऑक्युपाइड बाय द ऑर्गॅनिझम बरोबर आहे ना फिजिकल स्पेस ऑक्युपाइड बाय द ऑर्गॅनिज एखाद्याने जी स्पेस ऑक्युपाय केली असते त्याला स्पेशल स्पेशलवरून लक्षात ठेवायचं स्पेस ओके स्पेस ओके स्पेशल निश्च हॅबिटॅट ओके हॅबिटॅट हॅबिटॅट म्हणजे कळतं ना तुम्हाला काय एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचं जे राहण्याचं ठिकाण असतं त्याला हॅबिटॅट म्हणतात हे तुम्हाला कुठे दिलं माहिती आहे का मी तुम्हाला पेज नंबर सांगतो तिथे तुम्हाला हे भेटून जाईल इट इज गिवन ऑन पेज नंबर टू नाईंटी फाय ओके इट इज गिवन ऑन वॉट टू नाईंटी फाय ओके सो मला सांगा स्पेस आणि हॅबिटॅट सेम सेम आहे ना सो so, ही डेफिनेशन सेम हा हे दोघं पण सेम आहे का धीस टू आर स्पेशल म्हणजेच हॅबिटॅट हा संपला विषय ट्रॉफिक ट्रॉफिकचा अर्थ काय होतो माहिती आहे का त्याची जी काही पोझिशन आहे कोणती पोजिशन माहिती आहे का ट्रॉफिक पोझिशन किंवा त्याला ट्रॉफिक लेवल म्हणू शकता तुम्ही ओके okay? ट्रॉफिक लेवल म्हणजे तो कोण आहे व ऑटोट्रॉप आहे हेट्रोट्रॉप आहे ओके या ट्रॉफिक okay? लेवलला म्हटलं जातं ट्रॉफिक निश ओके okay? क्लिअर आहे आणि तिसरं जे विचारलंय की त्याची जी एन्व्हायरमेंटल ग्रेडियंटमध्ये पोझिशन आहे त्याला हायपर व्हॉल्युम नीश म्हटलं जातं त्यालाच एक दुसरं नाव आहे मल्टी डायमेन्शनल निश याला दुसरं नाव काय बाळांनो मल्टी डायमेन्शनल ठीक आहे नीश मल्टी डायमेन्शनल टीश ठीक आहे सो दिस इज करेक्ट ऑप्शन सो निशचे तीन प्रकार आहेत पहिला टाईप आहे हॅबिटॅट दॅट इज स्पेशल निश सेकंड टाईप आहे ट्रॉफिक निश आणि तिसरा टाईप आहे हायपर व्हॉल्युम किंवा मल्टी डायमेन्शनल निश क्लिअर टू यू समज मे आहे सबको ग्रेट चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कॉर्पोरा कॅव्हरनोझा कॉर्पोरा स्पॉन्जिओम्स आर बंडल्स ऑफ इरेक्टाइल टिश्यूज प्रेझेंट इन इरेक्टाईल टिश्यू कशामध्ये प्रेझेंट असतात ज्याच्यामुळे एखादं पर्टिक्युलर स्ट्रक्चर इरेक्ट होऊ शकतं असं तुम्हाला विचारलंय चला सॉल्व करा फटाफट फटाफट yes, सॉल्व करा यस टेल मी टेल मी टेल मी सी क्या बात है वेरी गुड पेनिस बड़ोबर बानो पेनिस हे जे स्ट्रक्चर है मेल मधलं कॉप्युलेटरी ऑर्गन आहे बरोबर आहे मेल मेलमध्ये प्रेझेंट असतं पेनिस बरोबर आहे आणि हे जे स्ट्रक्चर हे इरेक्टाईल असतं बळांनो इरेक्टाईल आहे बरोबर आहे ना राईट इरेक्टाईल आहे आणि त्याच्यामध्ये इरेक्टाईल टिश्यू प्रेझेंट असतात कोणत्या कोणत्या कॉर्पोरा कॅवर्नोजा आणि कॉर्पस स्पॉन्जिओझम कोणी सांगेल मला जसं मेलमध्ये पेनिस हा इरेक्टाईल ऑर्गन आहे तसं फिमेलमध्ये कोण प्रेझेंट असतं बळांनो राईट फिमेलमध्ये कोण प्रेझेंट असतं फिमेलमध्ये इरेक्टाईल ऑर्गन कोणतं आहे कोण सांगेल मला म्हणजे होमोलॉग स्ट्रक्चर तुम्हाला विचारतोय मी फिमेलमध्ये होमोलॉग स्ट्रक्चर कोणतं असतं की जे इरेक्टाईल असतं यस बघूया आपण कोणाला उत्तर जमतं आहे राईट येस व्हेरी गुड उत्तर आलं आहे माझ्याकडे आदित्यचं उत्तर सगळ्यात पहिले आलं आहे ऑनली स्टडीजचं आलं आहे शाहीनचं उत्तर आलं आहे तन्मेशचं उत्तर आलंय ओके अक्षय रोहित ज्ञानेश्वर संतोष ठीक right? so, आहे एकदम बरोबर क्लिअर राईट सो फिमेल्समध्ये क्लायटोरिस करेक्ट आहे ओके क्लायटोरिस हे स्ट्रक्चर फिमेल्समध्ये इरेक्टाईल असते कारण त्याच्यामध्ये पण इरेक्टाईल टिश्यू प्रेझेंट असते नेक्स्ट क्वेश्चन हायड्रारच सक्सेशन म्हणजे काय वळांना समृद्धी तुम्ही सेटिंग ऑप्शन बघा उजव्या बाजूला त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काय करा स्क्रीनची क्वालिटी ऍडजस्ट करून घ्या चला पुढचं क्वेश्चन हायड्रारचं सक्सेशन सक्सेशन माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना इकोलॉजिकल सक्सेशन यस त्याचे दोन टाईप पडतात प्रायमरी आणि सेकंडरी ओके हां तसंच त्याचे टाईप्स पडतात हायड्रारचं सक्सेशन आणि झेरार्च सक्सेशन हायड्रारचं सक्सेशन म्हणजे असा एरिया बाळांनो राईट यस इव्हिनिंगलाच आपले स संध्याकाळी लेक्चर्स असतात ओके दररोज यूट्यूबला हायड्रा सक्सेशन म्हणजे असं सक्सेशन मिळालं की जिथे खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी प्रेझेंट असतं वॉटर वॉटर प्रेझेंट असतो वॉटर ओके खूप जास्त पाणी प्रेझेंट असतं ओके राईट सो हाय वॉटर कंडिशन पकडा तिथून तुम्हाला मेजिक कंडिशनकडे जायचं आहे मेझिक म्हणजे काय रे मिडियम वॉटर कंडिशन मेजिकचा अर्थ कळतो तुम्हाला मेजिक सी पाहिजे हे मेजिक म्हणजे मिडियम बरोबर आहे मिडियम वॉटर कंडिशन मीडियम वॉटर कंडिशन पुढे तुम्हाला जायचं आहे ओके इकडे तुम्ही जर बघितलं तर हाय वॉटर कंडिशन दिस इज हाय वॉटर आहे ना इथे भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे तिकडून तुम्हाला मिडियम वॉटर कंडिशनमध्ये जायचं आहे म्हणजे तुम्हाला जर लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही हायड्रिक कंडिशनकडे आहात सो ही जी कंडिशन ही कोणती बाळांनो हायड्रिक याला हायड्रिक म्हणतात खूप पाणी आहे पाणीच पाणी आहे तिकडून तुम्ही कोणत्या कंडिशनमध्ये जाणार मेझिक मेझिक अर्थ तो मिडियम वॉटर कंडिशन म्हणजे हायड्रिककडून कडे जाणार म्हणून ए ऑप्शन करेक्ट आहे क्लिअर टू यू समज मे आहे सबको नक्की कन्फर्म चलो ग्रेट पुढे याच्यानंतर जे दुसरं असतं बाळून ते झेरारचं सक्सेशन असतं सक्सेशन सक्सेशनमध्ये काय होतं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना झेरारच सक्सेशन मध्ये तुम्ही झेरीक कंडिशन म्हणजे ड्राय कंडिशन याला एक्स्ट्रीमली ड्राय जिथे अजिबात पाणी नाही आहे किंवा व्हेरी लिटल अमाऊंट ऑफ वॉटर आहे त्या कंडिशन मधून बानो तुम्ही मेजिक कंडिशन कडे जातात म्हणजे मीडियम वॉटर कंडिशन कडे जातात ओके राईट सो हे दोन प्रकारचे सक्सेशन लक्षात राहू द्या हे जे तुम्हाला दिलं क्वेश्चन मध्ये दिस इज हायड्रार्च सक्सेशन ओके okay? हायड्रार्च मध्ये आपण कुठून कुठे जातो हायड्रिक कंडिशन कडून मेझिक कंडिशन कडे जातो आणि झेरार्च मध्ये झेरिक कंडिशन कडून मेजिक मेजिक म्हणजे मिडियम वॉटर कंडिशन क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन हो वैष्णवी बाळ मी सांगितलं आपलं लेक्चर दररोज संध्याकाळी याच वेळेला असतं साधारण एक तर मी साडेसातला घेतो नाही तर आठला लेक्चर घेतो दोघांपैकी एक टाईम मी जनरली फिक्स केलेला आहे ओके आणि याचं लेक्चरची लिंक वगैरे तुम्हाला जी मिळते ती टेलिग्रामला मिळते तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्यायचं सगळ्यांनी चला पुढे जाऊया नेक्स्ट पुढीलपैकी कुठलं स्ट्रक्चर असं आहे विच इज नॉट डेव्हलप फ्रॉम द न्यूरो हायपोपायसी आहे ना से ॲसा कोणसा स्ट्रक्चर आहे जो न्यूरो से डेव्हलप नाही होत आहे चॅप्टर नंबर नाईन कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन पिच्युटरी ग्लँड ओके पिच्युटरी ग्लँड कट सांगा का चला लवकर पिच्युटरी ग्लँड पिच्युटरी ग्लँड बोला इंडोग्रेन पार्ट पेज नंबर सांगू का तुम्हाला पेज नंबर टू झिरो नाईन बोला फटाफट चालेल गौरव काही प्रॉब्लेम नाहीयेत ठीक आहे काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही पेमेंट कोणाच्याही वरून करू शकता बोला फटाफट चला बोला याचा करेक्ट आन्सर काय आहे काय प्रश्न विचारला आहे पुढील कुठला पार्ट हा न्यूरो हायपोपायसिस पासून डेव्हलप झालेला नाहीये बोलो बोलो पटापट इतका वेळ नाही लागला पाहिजे न्यूरो हायपोपायसिस पासून काय काय डेव्हलप होतं पार्स हा डेव्हलप होतो पार्स नर्वस हा डेव्हलप होतो इन फंडिबुलम पण डेव्हलप होतं आणि मिडियन एमिनन्स पण डेव्हलप होतं बरोबर ना हे तिघं पण डेव्हलप होतात हे तिघं पण ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर न्यूरो हायपोपायसिस पण डेव्हलप होतं पार्स ट्युब्रालिस डेव्हलप होत नाही ओके हे त्याच्यापासून डेव्हलप होत नाही इज द क्लिअर टू यू समज मी आया पार्स ट्युब्रालिस हे कोणापासून डेव्हलप ऍडिनो हायपोपायसिस हे बाळांनो हे ॲडिनो हायपोपायसिस त्याच्यामुळे हे करेक्ट आन्सर आहे तुम्हाला नॉट विचारलेलं हां व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचे क्वेश्चन चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया नेक्स्ट अँटीबायोटिक क्लोरोमायसेटिन चॅप्टर नंबर काय माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना क्लोरोमायसेटिन चॅप्टर नंबर इलेव्हन एनहासमेंट ऑफ फूड प्रोडक्शन क्वेश्चन जमले पाहिलं आता पटाफट चला कोण आहे स्क्रीन क्लिअर नाही अरे बाबा सुभाष तू उजव्या बाजूला जाऊन क्वालिटी ऑप्शनमध्ये जाऊन क्वांटिटी तुझी क्वालिटी जी आहे ना स्क्रीनची ती इम्प्रूव्ह करून घेणं जरा तू चला चला सॉल्व करा फटाफट क्या वाहते करेक्ट सांगितलं होतं अजय क्या वाहते व्हेरी गुड चला सॉल्व्ह करा फटाफट बाळ ना आता बघा तुम्ही जर बघितलं ना भरपूर मुलांना ना हे मायक्रो ऑर्गॅनिझमचे नाव पाठ करायला फार जीवावर येते एकदम खरं आहे काहीच चुकीचं नाही त्याच्यात पण आता मायक्रो ऑर्गॅनिझमची नावं तुम्हाला जीवावर येतात म्हणून सीईटीला ते आवडतात म्हणून त्याच्यावरचे क्वेश्चन्स येतात असे क्वेश्चन्स आले की मुलांचं टाळक आउट होतं मग आता हे क्वेश्चन कसे लक्षात ठेवायचे एकदम भारी ट्रिक सांगतो बघा क्लोरोमायसेटिन अंकल एकदा फिरायला गेले व्हेनिझुएला कुठं लक्षात ठेवायचं क्लोरोमासिटिन अंकल फिरायला गेले कुठे वेनिसज्ला हे एकदम करेक्ट आहे तुमचं बघा स्ट्रेप्टोमायसिस इरिथ्रियस या इरिथ्रियसवरून आपल्याला क्लिअर होतं की याचा जो वासू मिळणारा अँटीबायोटिक हा इरिथ्रोमायसिन आहे बरोबर आहे ना बघा ना इरिथ्र इरिथ्र मॅच झालं ना इरिथ्र इरिथ्र मॅच झालं लगेच लक्षात राहतं काही वेगळं करायची गरज नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला ओके इथं बघा स्ट्रेप्टोमायसिस ग्रीसियस ग्रीस ग्रीस ओके ग्रीसवर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला स्ट्रेप्टोमायसिन ओके okay, याचा जो अँटीबायोटिक येतो आहे स्ट्रेप्टोमायसिन बरोबर आहे ना स्ट्रेप्टोमायसिन याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का पेनिसिलिन ओके okay? पेनिसिलिन पण तुम्हाला दिलेला आहे बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे ग्रिझिओफल्विन ओके okay? ग्रिजिओफल्विन तुम्ही जर चार्ट बघितला ना चॅप्टर नंबर एलेवन इलेवनमध्ये तुम्हाला हे भेटून जाईल आता बघा हे कसं लक्षात ठेवायचं पेनिसिलिनचा सोर्स काय पेनिसिलिनच्या नावावरच लक्षात ठेवायचं पेनिसिलियम पेनिसिलियम क्रायसो क्रायसो जिनम ओके क्रायसोजिनम आपण काय केलं काहीच नाही केलं या नावावरूनच याला लक्षात ठेवलं तसं याचं जर बघितलं त्याचा सोर्स काय आहे का याचा सोर्स पेनिसिलियम बरोबर पेनिसिलियम ग्रीझिओ फवम ग्रीजिओ फलवम बघा ना याच्या नावावरून याचं नाव लक्षात राहतं सो ग्रीझिओ फलवमवरून ग्रीझिओ लक्षात राहतं पेनिसिलियमवरून पेनिसिलिन लक्षात राहतं इतकं सोपं आहे लक्षात ठेवण्यासारखं ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं ना तर तुमच्या ट्रिक्स लगेच लक्षात राहतील ओके तरी तुमच्या लगेच लक्षात जास्त लोड घ्यायची गरज नाहीये ओके डन त्याच्यानंतर स्टेप्टोमाइसिस ऑरिफेशियन्स हा कसला सोर्स हा तुम्ही मला होमवर्क मध्ये सांगणार ओके तुमच्यासाठी होमवर्क या ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चला इन करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला जेम्युलच्या बाबतीत ओळखायचं जेम्यूल चॅप्टर नंबर टू अ सेक्श्युअल रिप्रोडक्शन ओके सेकंड नंबरचा चॅप्टर असेक्शुअल रिप्रोडक्शन सांगा चला सुरुवातीलाच दिलेलं तुम्हाला पेज नंबर सांगून दे तुम्ही फटाफट रेडी एवरी वन पेज नंबर आहे अठरा वन एट अठरा चला सॉल्व करा फटाफट टेरा मायसिनचा क्या बात आहे व्हेरी गुड चला ट्रिक मस्त आहे आवडली चला लाईक करून द्या एकदाच करायचं लाईक दोनदा नाही करायचं एकदाच करायचं चला एक चला सॉल्व करा फटाफट ट्रिक मस्त आहे हो ट्रिक मस्तच असत जेमूल बद्दल तुम्हाला करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलंय सगळ्यात पहिली गोष्ट हॅज सेक्शुअली प्रोड्युस्ड मास ऑफ डॉर्मन सेल एकदम बरोबर स्टेटमेंट आहे चुकीचं नाही आहे रिपोडक्शन हे आर्किओ साइट्स ऑफ जेमूल आर कॅपेबल ऑफ डेव्हलपिंग इन न्यू ऑर्गनिझम हे सुद्धा स्टेटमेंट एकदम बरोबर आहे ओके आर्चीमुळे त्या ठिकाणी नवीन ऑर्गनिझम तयार होऊ शकतो आर्ची म्हणजे आपल्यासाठी आर्चिओ आहे ओके राईट नेक्स्ट इट इज फॉर्म टू ओवरकम अनफेवर येस अनफेवरेबल म्हणजे जे वातावरण पोषक नाही अशा वातावरणाला ना टॉलरेट करण्यासाठी आजूबाजूला हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी बनतं हे पण बरोबर आहे चौथं स्टेटमेंट बघूया अमिबा साइड्स गेट कोटेड बाय थिक रेजिस्टंट लेअर ऑफ सिक्रिशन आर्किओसाईट्स बानुये तुम्हाला वाटत नाही हे चुकीचं झालंय म्हणजे इथे जे अमिबसाईट आहे ना तिथं आर्किओसाइट पाहिलं होतं आणि जिथे आहे ना तिथे अमिबोसाईट पाहिलं होतं म्हणजे कळतंय काही स्टेटमेंट बरोबर कसं असतं आर्किओसाईट्स गेट कोटेड बाय थिक रेजिस्टंट लेयर ऑफ सिक्रिशन बाय अमिबसाईट असं पाहिजे होतं तिथे उलटं झालंय उलटं झालंय रिव्हर्स झालेलंय आहे क्लिअर राईट म्हणून डी ऑप्शन इनकरेक्ट आहे क्लियर टू यू तुम्ही चेक करून घ्या हवतर टेक्स्ट बुक मध्ये राइट अमिबोसाइड्स त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात लेअरला बरोबर आहे ना राइट हां अमिबोसाइड्स त्या ठिकाणी लेअरला आर्कियोसाइड्सला कोट केला जातो नेक्स्ट क्वेश्चन पुढीलपैकी कुठला स्टेटमेंट हे इनकरेक्ट आहे पुन्हा एकदा इनकरेक्ट एक चुका ओळखायचेत तर त्याच्यात आपण एक्सपर्ट आहे ना एकमेकांच्या चुका कशा गाढायच्या हे आपण एक्सपर्ट एकदम ठीक आहे सो तुम्हाला म्हणून हे क्वेश्चन दिले मी आज की चुका ओळखा इन करेक्ट स्टेटमेंट ओळखा विथ रिस्पेक्ट टू सिग्निफिकन्स ऑफ पॅलिएंटॉलॉजी पॅलिओन्टॉलॉजी कळतं ना तुम्हाला तुम्हाला जसं बायोलॉजी कळतं तसं पॅलियंटॉलॉजी लॉजी लॉजी म्हणजे स्टडी आणि पॅलियंटॉ म्हणजे फॉसिल्स स्टडी ऑफ फॉसिल्स भळांनो ओके स्टडी ऑफ फॉसिल्स फॉसिल्सचा अभ्यास जो असतो त्याला म्हटलं जातं भळांनो पॅलियंटॉलॉजी जीवाश्म त्याचा अभ्यास कशा कशासाठी त्याची युजेस तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे बघा इट इज यूजफुल इन रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायलोजेनी फायलोजेनी म्हणजे इव्होल्युशनरी हिस्ट्री एखादा ऑर्गॅनिझम कसा आला त्याची उत्क्रांती कशी झाली याचा अभ्यास म्हणजे फायलोजेनी सो हे बरोबर आहे ओके याच्यामध्ये फॉसिलचा वापर होतो फॉसिल सापडलं की आपल्याला कळतं ना जसं आपण म्हटलो की रामॅपिथिकस मॅन आहे त्याचे फॉसिल्स शिवाली शिवाली हिल्सला सापडले ड्रायोपिथिक त्याचे फॉसिल्स आपल्याला लेक विक्टोरियाला सापडले ऑस्ट्रोलिओपिथिक त्याचे फॉसिल्स आपल्याला साऊथ आफ्रिका इथोपिया टॅन्झॅनिया या ठिकाणी सापडले होमो हॅबिलिस जे आहे त्याचे फॉसिल्स आपल्याला ओल्दुवाई जॉर्जमध्ये सापडले होमो इरेक्टसचे फॉसिल्स आपल्याला जावा आणि पेकिंग मॅनमध्ये सापडले बरोबर आहे ना थलमॅनचे फॉसिल्स आपल्याला जर्मनीच्या थल व्हॅलीमध्ये सापडले आपला जो होमोसॅपियन म्हणजे आपण जो आहोत मॉडर्न मॅन आहे आपले फॉसिल्स आपल्याला साऊथ आफ्रिकेमध्ये सापडले सो हे फॉसिल्स कुठे सापडले याच्यावरून आपल्याला कळालं ना की त्याची इव्होल्युशनरी हिस्ट्री काय असू शकते ओके सो फॉसिल्स हे डायरेक्ट एव्हिडन्सेस असतात तुम्ही म्हणास तुमचं सगळं हे कसं लक्षात कारण की मी दररोज सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी ठीक आहे राईट आमच्या इथं अनेक बाळांनो असं काय अशी मेमरी विकत मिळते ती मेमरी घेतली का लगेच लक्षात राहतं असं काही नाही आहे प्रॅक्टिस करा होऊन जाईल ट्रिक्स बनवा थोडंसं अभ्यासाची सवय लावा आवड निर्माण करा अभ्यासाची होऊन जातं ऑटोमॅटिकली क्लिअर आहे इतकं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे चला पुढे जाऊया मजा करत होतो सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पित चला ठीक आहे नॉर्मल वॉटर फ्रीजचं नाही नॉर्मल वॉटर एक ग्लास प्यायचं चांगलं असतं सर्क्युलेशन वाढतं इट प्रोवाइड्स रेकॉर्ड फॉर मिसिंग लिंक मिसिंग लिंकलाच कनेक्टिंग लिंक, लिंक, लिंक म्हटलं जातं एकदम बरोबर आहे दोन ग्रुप्समधली जी कनेक्टिंग लिंक असते त्याला बाळांनो काय म्हटलं जातं रे राईट मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं क्लिअर हे पण बरोबर आहे इट स्टडीज एन्शियंट लाईफ विथ हेल्प ऑफ फॉसिल बर आणि इट हेल्प इन स्टडी ऑफ हॅबिट्स ऑफ एक्झिस्टिंग वर आता मला सांगायच्यात काय हे पहिलं बरोबर वाटतं आहे दुसरं बरोबर वाटतं आहे तिसरं मला थोडंसं जरा गफला वाटतंय काय वाटतं तुम्हाला सांगा मला <coughs> सांगा मला फटाफट रेडी तिसऱ्यामध्ये मला थोडंसं गफला वाटतं तुम्हाला काय वाटतंय बरोबर वाटतंय का चुकीचं वाटतंय तिसरं वाला मला तर थोडंसं चुकीचंच वाटतंय ठीक आहे येस माझा डाऊट एकदम बरोबर निघाला मला हे तिसरं चुकीचं वाटत होतं आणि चौथं तर एकदम बरोबर आहे की बाबा जे एक्झिस्टिंग एक्झिस्टिंग ने बाळांनो ठीक आहे एक्झिस्टिंगने पाहिजे तिथे एक्स्टिंक एक्स्टिंक्ट एक्स्टिंक्ट पाहिजे ना एक्स्टिंक्ट एक्स्टिंक्ट म्हणजे ज्यां जे आत्ता आपल्याला ते सापडत नाही किंवा जे नामशेष झालेले अशा ऑर्गॅनिझमच्या हॅबिट्स आपल्याला स्टडी करायचे तर फॉसिल्स पाहिजे ओके सो इथे सी ऑप्शन हे त्या ठिकाणी चुकीचं आहे म्हणून ते आपल्यासाठी बरोबर आहे कारण तुम्हाला इनकरेट शोधायला लावलेलं होतं प्रते ना तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला इनकरेक्ट शोधायला लावलेलं होतं क्लिअर आहे राईट एम एस धोनी फॉर एव्हर सर मला पंधरा अग्रिकल्चरल टॉप कॉलेजेसची लिस्ट द्या ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून झालेला आहे माझं त्याच्यावरती तू जरा युट्यूबला सर्च कर बीएससी दिगंबर दिगंबरमाळी भेटून जाईल तुला नेक्स्ट क्वेश्चन परत एकदा तुम्हाला चुका ओळखायच्या इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं बापरेल इनकरेक्ट स्टेटमेंट आहे आज आपल्याला ओके सिम्पॅट्रिक स्पेसिएशनच्या बाबतीत तुम्हाला चुकीचं स्टेटमेंट ओळखायचं काल मी आय थिंक कालच्या सेशनमध्ये तुम्हाला आलोपॅट्रिक सिच स्पेसिएशन आणि सिम्पॅट्रिक स्पेसिएशन हे सांगितलं होतं की जे इंट्रा स्पेसिफिक त्या ठिकाणी स्पेसिएशनचे एक्झाम्पल्स आहेत ओके चॅप्टर नंबर फाईव्ह ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ पेज नंबर तुम्हाला जर हवं असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो एकच मिनिट पेज नंबर तुमच्यासाठी असणारे बाळांनो वन झिरो नाईन ओके वन झिरो नाईन सो so, पहिलं काय दिलं आहे कायकिल्ड फिशेश इन लेक विक्टोरिया शो सिम्पॅट्रिक काय म्हणूया आपण स्पेसिएशन हे स्टेटमेंट बरोबर आहे मिळालं हे त्याचं एक्झाम्पल हे स्टेटमेंट बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे सेकंड म्युटेशन्स आर हेल्पफुल इन सिम्पॅट्रिक स्पेसिएशन हे पण स्टेटमेंट बरोबर मिळालं म्युटेशन्स त्याला मदत करतात एकदम बरोबर आहे मायग्रेशन ऑफ इंडिव्हिज्युअल कॉजेस सिम्पॅट्रिक हे चुकीचं वाटतंय का तुम्हाला हे डॉक्टर हे पण बरोबर आहे ना तिसरं चुकीचं आहे मायग्रेशन ऑफ इंडिव्हिज्युअल कॉजेस सिम्पॅट्रिक स्पेसिएशन बरोबर आहे ना मायग्रेशन वाला पॉईंट आहे ना सिम्पॅट्रिक वाला नाही आहे हा अॅलोपॅट्रिक वाला पॉईंट आहे ओके अलोपॅट्रिक वाला आहे त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे बरोबर आहे आणि हे स्टेटमेंट चुकीचं आहे याचा अर्थ हे आपल्यासाठी करेक्ट आन्सर आहे जमला नेक्स्ट क्वेश्चन वाव क्या बात आहे एकदम भारी वाला क्वेश्चन आहे तुम्हाला या बाजूला तुम्ही जर बघितलं ना तर तुम्हाला ऑप्शन्स दिले आणि ऑप्शन्समधून तुम्हाला करेक्ट मॅच ओळखायचा आहे बरोबरवाली जोडी ओळखायची तुम्हाला सो इथे तुम्हाला व्हॉल्यूम्स दिलेत बघा ओके दिसतंय तुम्हाला इथे व्हॉल्यूम आणि काही कॅपॅसिटी पण दिली आहे आणि उजव्या बाजूला त्याचे व्हॅल्यूज दिलेले आहेत तुम्ही व्यवस्थितपणे ते ओळखा आता बर चला सॉल्व करा फटाफट क्वेश्चन रेडी सगळेच जण फटाफट सॉल्व करा टायडल व्हॉल्युम बाळांना करेक्ट ओळखायचं आहे बघा टायडल व्हॉल्यूम जो असतो ना हे नॉर्मल ब्रिदिंगवाला व्हॉल्यूम असतो आणि तो, तो साधारण पाचशे एम एल असतो फायव्ह हंड्रेड एम एल असतो इथे दिले आहे टू थाउजंड म्हणजे हे पेअर चुकीचे रेझिडियल व्हॉल्यूम अकराशे एकदम बरोबर आहे वॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन द लंग्स इवन आफ्टर मॅक्झिमम एक्सपायरेशन हे मला बरोबर वाटतंय नेक्स्ट इंस्पायरेटरी इज वॉल्यूम तुम्ही जेव्हा खूप सारा श्वास घेता बाळांना याची जी व्हॅल्यू आहे ना साधारणपणे आय थिंक दोन हजार एम एल आहे टू थाउजंड एम एल ओके व्हॉल्युम ऑफ इयर दॅट कॅन बी ब्रीथ आउट अफ्टर नाही हे चुकीचं आहे दिस इज रॉंग ओके वायटल कॅपॅसिटी पाचशे एम एल चुकीचं आहे पाचशे एम एल तर टायडल व्हॉल्यूम आहे व्हायटल कॅपॅसिटीची जी काही व्हॅल्यू आय थिंक ती माझ्या माहितीप्रमाणे चार दोनशे समथिंग काहीतरी असते ओके व्हायटल कॅपॅसिटी येणार नाही आहे ओके मी तुम्हाला हे क्लिअर करून सांगतो पेज नंबर ओके चॅप्टर नंबर एटमध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे रेस्पिरेशन सर्क्युलेशन व्हॉल्यूम्स तुम्हाला कुठे दिले मी तुम्हाला लगेच सांगतो जस्ट मिनिट ओके पेज नंबर तुम्ही सगळ्यांनी काढायचंय आहे वन फिफ्टी सेवन त्याच्यामध्ये व्हायटल कॅपॅसिटी भेटून जाईल व्हायटल कॅपॅसिटी फोर थाउजंड वन हंड्रेड एम एल असते ओके राईट त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे हे पण चुकीचं आहे हे पण चुकीचं आहे बी वाला बरोबर आहे रेसिडियल वॉल्यूम बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन वा न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन आलेलं आहे न्युमरिकल बेस्ट क्वेश्चन मला माहिती आहे खात्री तुम्हाला जमणार नाही हा क्वेश्चन ठीक आहे आणि जर जमत असेल तर चांगली गोष्ट आहे सर आवाज येत नाही एक मिनटं ए ये बाबा येतो आहे ना रे आवाज इतका गळा फाडून फाडून ओरडू राहिलो मी आणि काय नाही म्हणतो ठीक आहे येतो आहे ना आवाज चला पुढं चला चला सॉल्व्ह करा आता तुम्हाला काय दिलं इथे एक सेल दिलेली आहे ए नावाची त्यांनी असं सांगितलं की त्याचं ऑस्मोटिक प्रेशर चाळीस बार आहे आणि टर्गर प्रेशर वीस बार आहे ओ माय गॉड सपोज ही सेल आहे सपोज ओके या सेलचं तुम्हाला सांगितलं की ऑस्मॉटिक प्रेशर हे किती आहे चाळीस बार आहे बरोबर आहे आणि टर्गर प्रेशर किती आहे बाळांनो ट्वेंटी बार आहे बरोबर आहे आणि अजून एक सेल आहे ओके okay? तिचं ऑस्मोटिक प्रेशर किती आहे तिचं थर्टी बार आहे थर्टी बार आणि टर्गर प्रेशर किती आहे टेन बार आहे चला सॉल्व करा कसं सॉल्व करणार इथे तुम्हाला येणे डी पी डी काढावं लागणार आहे काय काढावं लागणार डी पी डी पी इज डी पी डी डिफ्युजन प्रेशर डेफिसिट डी पी डी काय असतं डी पी डी हे ओ पी मायनस टी पी असतं ओके हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे सो इथे तुम्ही जर बघितलं त्याचं उत्तर किती येणार बाळांनो ओ पी किती आहे चाळीस चाळीस मायनस ट्वेंटी किती येणार ट्वेंटी ओके सो या पहिल्या सेलचं काय म्हणूया आपण डी पी डी किती आलं ट्वेंटी बार ओके राईट त्याच्यानंतर दुसरी सेल पण सेम फॉर्म्युला अप्लाय करायचं ओ पी मायनस टी पी थर्टी मायनस टेन ओ माय गॉड याचं पण तेवढं झालं की ट्वेंटी बार हे डी पी डी आलेलं आहे ओके ट्वेंटी बार डेफिशन प्रेशर डेफिसिट आले दोघं ठिकाणी सेम आले नेहमी लक्षात ठेवा वॉटरला जर इकडून इकडं फ्लो व्हायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा वॉटर हे नेहमी तेव्हाच फ्लो होतं जेव्हा लो डी पी डी टू हाय डीपीडी आपण विचार करतो बरोबर आहे so, सो वॉटर हे कसं फ्लो होतं लो डीपीडी टू हाय डीपीडी आता इथे तुम्ही इथं याचा डीपीडी आणि याचा डीपीडी सेमच आलाय ट्वेंटी ट्वेंटी आलाय याच्यात तर डिफरन्सच नाही आहे मग मुवमेंट होईल का होणार नाही अजिबात मुवमेंट होणार नाही मग त्यांनी काय सांगितलं फ्रॉम ए टू बी चुकीचं आहे फ्रॉम बी टू चुकी ए चुकीचं आहे फ्रॉम ए टू बी चुकीचं आहे इन नायदर डिरेक्शन कुठंच वॉटर जाणार नाही डी ऑप्शन करेक्ट आहे क्लिअर कारण दोघांचं डीपीडी हे सेम आलेलं आहे दोघांचं डी पी डी हे सेम आलेलं आहे डीपीडी जेव्हा सेम येतं तेव्हा मुवमेंट होत नाही मुवमेंट होण्यासाठी एका सेलचं डीपीडी कमी पाहिजे दुसऱ्या सेलचं डीपीडी जास्त पाहिलं म्हणजे समजा या एक्झाम्पलमध्ये घेतलं तर याचं ट्वेंटी ना त्याचं ॲटलिस्ट पंधरा किंवा दहा बार प्रेशर पाहिजे होतं है ना डीपीडी तर इकडून इकडे पाणी गेलं असतं ठीक आहे किंवा हे जर उलटं असतं म्हणजे याचं ट्वेंटी आणि याचं पंधरा आहे तर इकडून इकडे पाणी आलं असतं क्लिअर आहे राईट सो हे होण्यासाठी बाळांनो डीपीडीचा डिफरन्स फार महत्वाचा असतो नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा एकदा तुम्हाला इनकरेक्ट ओळखायचंय इन करेक्ट ओळखले बरं का आपण आज है ना खूप चुका शोधल्या आपण आज आज आपण चुकांचे एक्सपर्ट झालेलो आहे चला सॉल्व्ह करा फटाफट रेडी बोला द प्रमोटर जीन इज लोकेटेड अपस्ट्रीम ॲट फाईव्ह प्राईंड एंड एकदम बरोबर वाटतंय मला हे तर प्रमोटर हा फाईव्ह प्राईम एंडला असतो स्ट्रक्चरल जीनच्या बरं डी एन ए डिपेंडंट आर एन ए पॉलिमरेज कॅटलारायझेस पॉलिमरायझेशन ऑफ न्यूक्लोट इन फाईव्ह प्राईम टू थ्री प्राईम हे पण बरोबर वाटतंय मला ओके आर एन ए बनतोय ना फाईव्ह टू थ्रीच बनतो आर एन ए नेहमी बघा इथे काय दिलंय आर एन ए पॉलिमरेज दिला याच्यावरून लक्षात ठेवायचं की तो आर एन ए बनवतो ओके आणि आर एन ए बनताना नेहमी लक्षात ठेवायचं फाईव्ह कडून थ्रीकडे बनतो बरोबर आहे हे बरोबर आहे क्लिअर आहे म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं पण बरोबर आहे तिसरं द ट्रान्स्क्राईब्ड आर एन ए म्हणजे जो काही आर एन ए आता बनणार आहे एम आर ए इज सिमिलर टू अँटी सॅन्स स्ट्रँड एक्सेप्ट हे इथे थोडा मला गफला वाटतं अरे ओके बघा डी एन एमध्ये दोन स्ट्रँड असतात बरोबर आहे डी एन एमध्ये दोन स्टँड एकाला म्हटलं जातं टेम्पलेट स्ट्रँड बरोबर आहे टेम्पलेट याला म्हटलं जातं अँटी सेन्स स्ट्रँड बरोबर आहे टेम्पलेटला काय म्हटलं जातं अँटी त्याच्यानंतर दुसरा जो असतो त्याला कोडिंग स्ट्रँड म्हणतात आणि कोडिंगला दुसरं नाव आहे सेन्स ओके सो ह्या डीएनए पासून जो आर एन ए बनतो ना म्हणजे एम आर एन ए जो बनतो सपोज हा एम आर एन ए फाईव्ह टू थ्री बनला तर बान नेहमी लक्षात ठेवायचं की कोडिंगवर समजा जर असा सिक्वेन्स असेल ठीक आहे ए टी जी सी टी ए ओके सी जी असा सिक्वेन्स जर समजा कोडिंगवर असेल तर सेम सिक्वेन्स एम आर असतो काही चेंज नसतो फक्त चेंज कुठे असतो जिथे टी असतो ना तिथे चेंज असतो म्हणजे याच्यावर सिक्वेन्स कसा येईल ए इथं टी चे जागी यू येईल बाळांना ओके फक्त तेवढा चेंज असतो बाकी सगळा सिक्वेन्स सेम असतो बरोबर आहे राईट सगळा सिक्वेन्स सेम असतो तुम्ही बघा तुमच्या लक्षात येते का लक्षात येत नाही बघा इथं चेंज झालाय इथं चेंज झालाय इथंच बदल झालाय बाकी सगळा सिक्वेन्स सेम आहे म्हणजे सिक्वेन्स सेम कोणाशी असतो सेन्सशी असतो अँटी सेन्सशी नाही म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि हे स्टेटमेंट चुकीचं असल्या कारणामुळे आपल्यासाठी ते बरोबर स्टेटमेंट आहे इज दॅट क्लिअर टू एवरी वन सबको समज मे आया क्या नेक्स्ट क्वेश्चन चला पुढचं क्वेश्चन सॉल्व्ह करा फटाफट रेडी दोन स्टेटमेंट दिलेत तुम्हाला तुम्हाला विचारलंय दोन स्टेटमेंट दिले रिफॉर्म इन चुकीच आहे दिस इज राईट ऑर रॉंग क्वेश्चन संपेपर्यंत रोहित सर किती पर्यंत आहे लेक्चर भूक लागली बाळा तू लेक्चर करता करता पण जेवण करू शकतो त्यात काय असं वावग नाहीये चुकीचं नाही करू शकतोस तू करू शकतो मी नाही करू शकत ठीक आहे मला लिमिटेशन्स आहे तुला नाही हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे बाळांनो हे पहिलं स्टेटमेंट एकदम बरोबर आहे मायक्रॉन्स हे तुम्ही जर पहिलं क्लास इलेवनचा क्वेश्चन हा ह्युमन न्यूट्रिशन चॅप्टरमधला क्वेश्चन हे एकदम बरोबर आहे वळान ओके सेकंड डेफिकेशन डेफिकेशन म्हणजे कळतं ना तुम्हाला डेफिकेशनचा अर्थ कळतो का अरे बाळांनो डेफिकेशनला इझेशन पण म्हणतात इझेशन जसं इंजेशन आणि इझेशन फरक कळतो का इंजेशन म्हणजे अन्न ग्रहण करणं ठीकं आणि इजेशन म्हणजे अन्न त्यागणं अन्न नसतं ते फिकल मॅटर टॉयलेट टॉयलेटला जातो का आपण हां टॉयलेटची जी प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण आपल्या शरीरातला वेस्ट मटेरियल काय म्हणू आपण फिकल मॅटर स्टूल्स बॉडीच्या बाहेर टाकतो ना सो द फिकल मॅटर ऑर अनडायजेस्टेड फूड मटेरियल थ्रोन आउटसाईड द बॉडी दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज इजेशन दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज डेफिकेशन आहे ना ज्याला आपण टॉयलेटला जाणं असं म्हणतो राईट right. बरोबर आहे बाळांनो तर ती इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे का अरे तुमच्या नकळत होते का ती का तुम्ही कंट्रोल करू शकता नंतर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या या ठिकाणी गेलेले तुम्हाला एकदम जोराचं जो प्रेशर आलं आहे तर तुम्ही कंट्रोल करू शकता ना का होऊन जातं तिथंच नाही ना इट इज वॉट व्हॉलंटरी प्रोसेस इथं इनव्हॉलंटरी दिलं हे स्टेटमेंट चुकीचं आहे सो पहिलंवाला करेक्ट आहे दुसरं वालं इनकरेक्ट आहे सी ऑप्शन चला नेक्स्ट क्वेश्चन एन्झाईम कायनेज हा पुन्हा एकदा अकरावीचाच क्वेश्चन सेम चॅप्टर ह्युमन न्यूट्रिशन मधला क्वेश्चन आहे सांगायचं उत्तर मला फटाफट सांगायचं उत्तर मला फटाफट राईट ओके चला बोला फटाफट एन्ट क्वेश्चन आहे एंटेरो कायनेज एंटेरो कायनेज एसचा काईनेच, रोल विचारला आहे तुम्हाला जमतोय का नक्की बोला फटाफट पड़। नाही अरे इंटेस्टायनल एन्झाईम येतो इंटेस्टिनल इंटेस्टायनल मध्ये असतो तो, तो, तो काय करतो ट्रिप्सिनोजेनला ट्रिप्सिन मध्ये कन्वर्ट करतो हे करेक्ट आन्सर आहे प्रोटीन्सला प्रोटीओेस मध्ये करणारा प्रोटीएज नावाचा एन्झाईम असतो प्रोटीएज ओके हाणे येणार बाळांना ओके प्रोटीएज किंवा प्रोटीनला तोडणारा पेप्सिनोजेन टू पेप्सिनचं कन्वर्जन करणारा एच सी एल असतो ओके हायड्रोक्लोरिक ॲसिड असतो हे कायमोट्रिक्सिन येणार नाही बाळांना ओके सो बी ऑप्शन करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन वाव द गॅमेट्स विच आर प्रोड्यूस्ड बाय एन इंडिविजुअल हैविंग जिनो टाईप कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी कॅपिटल बी सी ई ईने पाहिलं तिथं सी पाहिजे एक्चुअली इथं स्मॉल सी पाहिजेला ना इथं सी पाहिजे ना इथं ई झालेलं आहे चुकून इथं सी पाहिजेल है ना म्हणजे इथं तुम्हाला लिहून देऊ का साईडला कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी कॅपिटल बी कॅपिटल सी स्मॉल सी हा तुम्हाला याच्यात विचारलं आहे की हा जो जिनोटाईप आहे तो हा याच्यापैकी कुठल्या टाईपचे गॅमेट्स प्रोड्यूस करू शकतो चला सॉल्व करा फटाफट सॉल्व करो फटाफट जमेल का तुम्हाला हे नक्की बोला काय उत्तर पहिल्याचं ठीक आहे आता याचं उत्तर ना ॲक्च्युली जनरली तुम्ही जर बघितलं तर याचं उत्तर सॉल्व कसं करायचं आहे आता याचं उत्तर तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता बाळांनो राईट इथे तुम्ही जर बघितलं इथं दोन गॅप इथे दोन आलील्स आहे इथे दोघं आलेले सेम आहेत आणि दोघं आलील्स वेगवेगळे ओके सो इथे जनरली तुम्ही जर बघितलं तर इथं काय येईल कॅपिटल ए स्मॉल ए हे जे दोन आलेले ना बाळांनो तर आपण एक टाईपचे घेऊया बरोबर आहे आणि इथे पण दोन घेऊया साधारणपणे अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता राईट सगळ्यात पहिले काय करायचं ए घ्यायचा कॅपिटल ए घ्यायचा आणि नंतर बी घ्यायचा नंतर सी घ्यायचा ओके राईट बघा मी पहिले कॅपिटल ए घेतला नंतर बी घेतला आणि नंतर कॅपिटल सी घेतला ओके okay? हा पहिला झाला ओके okay? परत ए घेतला ठीक आहे आता मी काय केलं परत बी घेतला ओके आणि आता स्मॉल सी घेतला कळाला तुम्हाला सगळ्यांना सो अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट सो एचं काम संपलं आहे आता स्मॉल एचं काम सुरू होईल ए कॅप स्मॉल ए कॅपिटल बी कॅपिटल सी परत स्मॉल ए घेतला ठीक आहे नंतर बी घेतला ओके okay? आणि स्मॉल सी घेतला याचं पण काम संपलं so, आहे सो अशा पद्धतीने हे जर गॅमेट्स तुम्हाला कुठं दिसत असतील तर तुमचं हे उत्तर बरोबर आहे सो कुठलं ऑप्शन बरोबर वाटतं आहे तुम्हाला टेल मी विच ऑप्शन इज करेक्ट ए बी सी ए बी सी ओके राईट बोला फटाफट विच ऑप्शन यू आर फायंडिंग करेक्ट इथं काय इथं काय टायपिंग मिस्टेक झाली काय माझ्याकडून ओके एक मिनट इथे टायपिंग मिस्टेक झाली बाळांनो ओके हे ऑप्शन्स okay. इथे अशा पद्धतीने पाहिजे इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे हां ठीक आहे इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे हे ऑप्शन्स पाहिजे हां ठीक आहे राईट याला याला करेक्ट करून घ्या इथे ऑप्शन्स कसे पाहिजे माहिती आहे का, का? ए A, B, c, A, B, हे बघा असे कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी पहिलं ऑप्शन दुसरं ऑप्शन येईल कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल सी ओके तिसरं ऑप्शन येईल स्मॉल ए कॅपिटल बी आणि स्मॉल सी आणि चौथी पेयर येणार आहे बाळांनो स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल सी हे असं पाहिजे ना हां सो दिस इज द करेक्ट ऑप्शन क्लिअर राईट right? तिथे तुमच्या ना ऑप्शन्समध्ये चूक झालेली आहे त्या ऑप्शन्सला मी क्लिअर करून दिलं ठीक आहे राईट right? येस yes. पनेड स्क्वेअरमध्ये पण पन तुम्ही करू शकता ठीक आहे पनेड स्क्वेअरचा वापर करूनसुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता त्यात पण काही चुकीचं नाही आहे तुम्ही पनेड स्क्वेअरचा पण पन वापर करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे चला सॉल्व्ह करूया पुढे नेक्स्ट जनरली बघा ग्रिफिथने त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी बापरे कोणता बॅक्टेरिया वापरला होता इतका सोपा क्वेश्चन दिला आहे चॅप्टर नंबर फोर ग्रिफिथ एक्सपेरिमेंट बोला एकदम सोपा क्वेश्चन आहे काहीच अवघड नाही आहे कोणता स्ट्रेप्टोकॉकस निमोनी बरोबर साल्मोने टायफिमोरियम हा टायफॉइड वाला आहे बॅसिलस हा आहे ना आपण बायोकंट्रोल एजंट म्हणून वापर करतो आणि ॲग्रोबॅक्टेरियम बॅक्टेरियम हा प्लांट मध्ये आपण ॲज अ त्या ठिकाणी काय वापरतो असतो बाळांनो त्याला आपण काय म्हणे आपण जीन्स ट्रान्सफर करण्यासाठी वापरतो बरोबर आहे ना राईट नेक्स्ट क्वेश्चन इन सी टू टाइप ऑफ कॉन्झर्वेशन ओ बापरे In situ, फटा फटा, इन सितू म्हणजे शेवटचा चॅप्टर बायोडायव्हर्सिटी मधला क्वेश्चन आहे सॉल्व्ह करा फटाफट बायोडायव्हर्सिटी बोटॅनिकल गार्डनमध्ये इन सितूचा अर्थ कळतो ना तुम्हाला जिथे आहे तिथे समजा जो ऑर्गॅनिझम किंवा जे प्लांट जिथे आहे त्याला तिथेच जर आपण कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवलं किंवा प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं याला इन सितू म्हणतात आणि समजा त्याला तिथे धोका असेल त्याला तिथून उचललं आणि दुसरीकडे नेऊन ठेवलं तर त्याला एक्स सितू म्हणतात ओके इन सितू म्हणजे जे प्लांट जिथे आहे तिथेच त्याला संरक्षण देणं बोटॅनिकल गार्डन मध्ये बाळांना प्लांट्स हे बाहेरून आणले जातात त्याच्यामुळे येणार नाही नॅशनल पार्कमध्ये तिथेच असतात बरोबर आहे सीड बँकमध्ये सीड हे बाहेरून आणले जातात ओके झूलॉजिकल पार्क म्हणजे झूमध्ये अॅनिमल्स हे बाहेरून आणले जातात ओके ते येणार नाही सॅक्रेड ग्रु ओके पवित्र जंगल हे जनरली आदिवासी लोक याला सांभाळून ठेवतात जंगलाला हात लावू देत नाही फांद्या तोडू देत नाही झाड तोडू देत नाही ओके काहीच करू देत नाही वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज बाळ हे नॅचरल आहे आणि बायोस्पियर सुद्धा नॅचरल आहे ओके हे आहे त्या ठिकाणीच आपण प्रोडक्शन करू शकतो सो so, बी ई -E एफ जी असा ऑप्शन आहे का कुठला बी ई एफ जी बी ऑप्शन करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन ॲप्सिसिक ॲसिड आबा सेवन नंबरचा चॅप्टर प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन कॉल्ड अँटी ट्रान्सप याला अँटी ट्रान्सपरंट असं का म्हणतात बिकॉज इट वर्क्स अगेन्स्ट द ट्रान्सपिरेशन आणि ट्रान्सपिरेशनला ते स्टॉप करतं का कारण की बाळानं त्याच्यामध्ये पोटॅशियम आयनचा रोल आहे बघा इथे दिलेला आहे तुम्हाला पोटॅशियम आयन ओके तुम्हाला सगळ्यांना टोमॅटा माहिती आहे ना स्टोमॅटामध्ये मध्यभागी अशा पद्धतीने गार्ड सेल असतात बरोबर आहे ना राईट तर होतं काय तर या पोटॅशियम आयन जे असतात हे गार्ड सेलमधून बाहेर पडतात ओके केम याच्यातून बाहेर पडतात आणि हे बाहेर गेल्यामुळे स्टोमॅटा त्या ठिकाणी काय होतो बाळांनो क्लोज होतो आणि स्टोमॅटा क्लोज झाल्यामुळे ट्रान्सपिरेशनच्या विरुद्ध काम त्या ठिकाणी होतं अँटी ट्रान्सपायरंट इफेक्ट बघायला मिळतो ओके याच्या गार्ड सेल असतात बाळांनो या कोणत्या कोणत्या शेपच्या असतात बाळांनो राईट डी इज करेक्ट ना हा बरोबर कोणत्या कोणत्या शेपच्या असतात या त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं इथं आता आपण ज्या काढल्या त्या किडनी शेप आहे कधी कधी त्या डंबेल शेपच्या पण असतात म्हणजे साधारण अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतील या अशा पण असतात राईट आणि काही असे प्लांट आहेत ओके म्हणजे तुम्ही जर डंबेल शेप किडनी शेप किडनी शेप कोणामध्ये असतात डंबेल शेप कोणामध्ये असतात आणि काही काही असे प्लांट आहेत ज्यांच्यामध्ये या दोघं टाईपचे असतात सायपरस त्याचं एक्झाम्पल आहे त्याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे व्यवस्थितपणे सगळ्यांनी सॉल्व्ह करा क्लिअर राईट सो किडनी शेप डंबेल शेप आणि दोघं पण दोघं टाईपचे पण गार्ड सेल या सायपरसमध्ये प्रेझेंट असतात सायपरस नावाचं प्लांट लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे ओळखा चला या मारण्याच्या बाबतीत पहिलं स्टेटमेंट तर चुकीचं आहे कारण की एम आर मध्ये तुम्ही जर बघितलं तर एम आर एका बाजूला फाईव्ह प्राईम असतो एका बाजूला थ्री प्राईम असतो या बाजूला जो कोडॉन असतो त्याला इनिशिएशन कोडॉन म्हणतात ओके okay? इनिशिएशन कोडॉन म्हणतात ओके okay? या बाजूला जो असतो या बाजूला जो असतो तो टर्मिनेशन कोडॉन असतो बरोबर आहे राईट हा सो तुम्हाला इथे दिलंय की थ्री प्राईम एंडला टर्मिनेशन हे चुकीचं स्टेटमेंट आहे नंबर ऑफ कोडॉन्स इन ऑल टाइप्स ऑफ एम आर इज सेम चुकीचं नाही बाळांना हे सुद्धा सगळ्या एन एमध्ये कसं काय सेम राहील कोडॉन्स वेगवेगळे राहील इट इज फोल्डेड आपण फोल्डेड नसतो तो लिनियर असतो सरळ सरळ असतो फोल्डेड नाही राहत एल शेप हा टी आर ए हा पॉईंट जो दिलेला यांनी हा टी आर ए बद्दल दिला आहे हा हा चुकीचा पॉईंट आहे ठीक आहे चुकीचा पॉईंट आहे टी आर ए बद्दल आहे इट हॅज अनट्रान्सलेटेड रिजन ॲट बोथ फाईव्ह प्राईम बरोबर हे स्टेटमेंट बरोबर आहे बाळांनो याच्या अलीकडे आणि याच्या पलीकडे म्हणजे फाईव्ह प्राईमच्या आधी आणि तिरिप्राईमच्या नंतर काही अनट्रान्सलेटेड रिजन्स असतात ज्यांना आपण यू टी आर म्हणतो बाळांना ओके राईट हे महत्वाचे असतात ट्रान्सक्रिप्शन सॉरी ट्रान्सलेशनसाठी ओके ट्रान्सलेशनसाठी महत ते महत्वाचे असतात त्याच्यामुळे डी ऑप्शन करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन पुढीलपैकी काय ट्रू नाही आहे चुकीचं आहे असं तुम्हाला विचारलंय एंडोथेशियमच्या बाबतीत ओके एंडोथेशियमच्या बाबतीत तुम्हाला खाली पॉईंट दिलेले आहेत त्यातला एक पॉईंट हा चुकीचा आहे इट इज कॉमन फॉर ऑल द फोर पोलन सैक एकदम बरोबर बाळांत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अंथरमध्ये चार पोलन सॅक असतात ओके या चार पोलन सॅकच्या आजूबाजूला अशा पद्धतीने एन्डोथेशियमचा लेअर असतो क्लिअर हा एन्डोथेशियमचा लेअर आहे तो कॉमन असो सगळ्यांसाठी प्रेझेंट बिट्वीन एपिडर्मिस अँड मिडल लेयर एकदम बरोबर हा जो लेयर आहे बाळांनो इथे तुम्ही जर याच्या आतमध्ये मिडल लेयर असतो अशा पद्धतीने बरोबर आहे राईट आणि याच्या बाहेर आउटर लेअर असतो म्हणजे एपिडर्मिस असतो क्लिअर आहे राईट right? म्हणजे तो त्याच्यामध्ये असतो हे पण स्टेटमेंट बरोबर आहे मेडअप ऑफ रेडियल इलंग हे पण बरोबर आहे याच्यामध्ये फायबर स्थिकनिंग एकदम बरोबर आहे इट इज न्यूट्रिटिव्ह oh ओ माय गड पे तो गलती हो गाया न्यूट्रिटिव्हवाला लेअर कोणता आहे सगळ्यात आतमधला वाला आहे ओके एंडोथेशियमचं काम न्यूट्रिशन नाही आहे म्हणजे हा चुकीचा ऑप्शन आहे एंडोथेशियमचं काम हे हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा देही सन्समध्ये त्याचा रोल हे चुकीचं दिलं आहे तुम्हाला ओके ठीक आहे ग्रेट नेक्स्ट क्वेश्चन सायटोकाईन्स कोणता चॅप्टर ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस कॉल्ड इंटरफेरॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कशासाठी हे जबाबदार असतात बाळांनो इंटरफेरॉन्स हा शब्द आला ना तुमच्या डोक्यातलं काही ट्यूब पेटली पाहिजे बाळांडो की बाळांनो इंटरफेरॉन हे व्हायरसशी निगडित आहे व्हायरस व्हायरल व्हायरल इन्फेक्शन्स ओके तर स्टिम्युलेटिंग अदर सेल्स टू प्रोटेक्ट डेमसेल्स फ्रॉम व्हायरल इन्फेक्शन हे मला असं वाटतं बरोबर ऑप्शन आहे ॲक्वायर्ड ॲक्वायर्ड आत्मसात केलेली पॅसिव इम्युनिटी बाळा हे चुकीचं आहे हे कसलं एक्झाम्पल आहे माहिती तुम्हाला पॅसिव इम्युनिटी हे अँटीबॉडीजचं एक्झाम्पल आहे आईकडून बाळाला नाही नाही ॲक्वायर्ड विचारलं आहे ना ॲक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी हा आईकडून ज्या बाळाला अँटीबॉडीज मिळतात ते हे तुमचं ॲक्वायर्ड पॅसिव इम्युनिटीचं एक्झाम्पल आहे नॅचरल किंवा आर्टिफिशियल जर विचारलं त्याच्यामध्ये गोळ येईल सो हे जे तुम्हाला मी सांगितलं हे नॅचरल एक्झाम्पल आहे आर्टिफिशियल जर तुम्हाला कोणी विचारलं तर वॅक्सिन येतं जनरली रेबीज वॅक्सिन ओके रेबीज वॅक्सिन हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत ओके ज्याच्यामध्ये रेडीमेड अँटीबॉडीज हे आपण इंजेक्शन थ्रू देतो डेव्हलप आर्टिफिशियल अडॅप्टिव्ह इम्युनिटी टू नाही हे नाही येणार हे काहीच नाही चला नेक्स्ट क्वेश्चन विच ब्रांच ऑफ अ ट्राय जेमिनल नर ओ माय ट्राय जेमिनल नर म्हणजे कोणती नर रे बाळांनो कितव्या नंबरची तुम्हाला क्रॅनियल नवर पार्ट आहेत ना ऑल फॅक्टरी ऑप्टिक अकोलोमोटर ट्रक्लियर हां पुढे बोला ना ट्रायजेमिनल ट्रक्लियर ट्रायजेमिनल हां पुढं हां अबडुसन फॅशियल ऑडिटरी ग्लॉसोफेरेंजियल वॅगस स्पायनल असेसरी हायपोग्लॉसल बरोबर आहे ना राईट सो याच्यामध्ये ऑल फॅक्टरी ऑप्टिक अकोलोमोटर ट्रक्लियर ट्रायजेमिनल अब्डुसन्स फॅशियल ऑडिटरी ग्लॉसोफेरेंजियल वॅगस स्पॅनलेसरी हायपोग्लासल लक्षात ठेवणार थँक्स टीचर ऑल फ्रेंड्स आर गेटिंग व्हेरी सुपर हिंट ओके ही अशी ट्रिक तुम्ही वापरू शकता थँक्स टीचर ऑल फ्रेंड्स आर गेटिंग व्हेरी सुपर हिंट्स ओके अशी ट्रिक याच्यामध्ये ट्रा क्लिअर ही झाली ट्राय जेमिन ट्राय जेमिनिललाच म्हटलं जातं डेंटिस्ट न ओके okay? याला काय म्हटलं जातं डेंटिस्ट न ओके राईट okay? डेंटिस्ट right? न तुम्हाला याच्यात तुम्हाला माहिती असेल टेक्स्टबुकमध्ये याच्यात तुम्हाला टाईप्स दिलेले चॅप्टर नंबर नाईन क्रॅनियल नर्व एकदम बरोबर आरती व्हेरी गुड ठीक आहे आरतीने एकदम बरोबर सांगितलं मग ट्रायजेमिनलमध्ये बघा टाईप्स आहे ऑप्थॅल्मिक मॅक्झिलरी आणि मँडिब्युलार भेटला का सगळ्यांना ऑप्थॅल्मिक मॅक्झिलरी आणि मॅन्डिब्युलर मॅन्डिब्युलर ही जी नर्व आहे बानो ही मिक्स टाईपची आहे मिक्स टाईपची आहे बाकी ऑप्थॅल्मिक आणि तुमचे ज्या मॅक्झिलरी आहेत या सिन्सरी टाईपच्या आहे क्लिअर okay? ओके याच्यावर क्वेश्चन येतो डेंटिस्ट नर्व कोणती आहे जमला का नक्की चला पुढचा क्वेश्चन घेऊया रेडी नेक्स्ट क्वेश्चन ऑलमोस्ट क्वेश्चन संपलेत ठीक आहे आता तुमचा जो डाऊट होता की सर मॉक टेस्ट कधी मॉक टेस्ट उद्या होईल त्याचा शेड्यूल कसा असेल कशी सॉल्व्ह करायची स्टेप्स काय असणार हे तुम्हाला उद्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये मी देऊन टाकेल ओके राईट आज होणार होती पण उद्या होईल सर मॉक मॉकटेस्ट वनमध्ये जे विनर्स होते टॉपर्स होते त्यांचं काय झालं त्यांना प्राईज मिळणार होतं येस त्यांची अनाऊन्समेंट उद्या होईल ठीक आहे त्यांना प्राईज कसं मिळेल त्यांना फोन पण उद्याच येऊन जाणार आहे डोंट वरी ओके राईट बस अजूनही ज्या मुलांना एम एस टी सी डीची भीती वाटते ज्यांना व्यवस्थित तयारी करायची परफेक्ट तयारी करायची आता जसं पद्धतीने मी एम सी क्यूच घेतो असे एम सी क्यू व्यवस्थित सॉल्व करायचे सो तुम्ही माझा क्रॅश कोर्स जॉईन करू शकता बायोलॉजीचा रेकॉर्डेड जॉईन केला तर फोर नाईंटी नाईन प्राईज आहे लाईव्ह जॉईन केला तर ट्रिपल नाईन प्राईज आहे यावर्षी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यात मी तुम्हाला समजून सांगितले आहे की यावर्षी एम एस टी ई टी दोन हजार चोवीसमध्ये कॉम्पिटिशन टफ असणार आहे ओके प्रचंड मुलं अभ्यास करतायत खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत प्रत्येक एज्युकेटर तयारी करून घेतोय मुलांची त्याच्यामुळे मुला तुम्हीसुद्धा तयार राहा व्यवस्थितपणे तयार राहा आणि ज्यांचं आपल्याला शिकवणं कळतं ज्यांची फ्रिक्वेन्सी आपल्यासोबत मॅच होती त्यांचा कोर्स घ्यायला प्रॉब्लेम काय भरपूर असे पण मुलं आपल्या सेशन्सला प्रेझेंट आहे की ज्यांनी कोणास तरी दुसऱ्या एज्युकेटरचा कोर्स परचेस केलेला आहे पण ते माझे सेशन्स आहेत ओके राईट त्याच्यामुळे असं काही स्पेसिफिक नाही आहे तुम्ही तयारी चांगली करू शकता कोर्स जॉईन करायचा असेल तर माझं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता दिगंबर माळी प्लस या सेशनचं पीडीएफ पण मी तुम्हाला तिथेच देणार आहे आता जे आपलं युट्यूबला आपण एमसी क्यू सॉल्व्ह केले ना याची पी डी एफ पण तुम्हाला तिथेच भेटतील ॲप्लिकेशनमध्ये ओके राईट आणि तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन केला आहे ना कारण त्याच्यावर मी सगळ्या लिंक्स टाकत असतो ठीक आहे राईट ओके क्लिअर एवरीवन चलो ग्रेट ओके रोहित थँक्यू थँक्यू यस का नाही भेटणार तुम्ही दिली तर गिफ्ट का नाही भेटणार टेस्ट तू द्या सगळ्यांना गिफ्ट भेटून जाईल ग्रेट करू शकता रामदास अडसूळ करू शकता उद्या किती वाजता आहे टेस्ट जय वाघ मारे उद्या दुपारी मी तुम्हाला एक यूट्यूबला व्हिडिओ देईल त्या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगेल की मॉक टेस्ट कशी द्यायची काय स्टेप फॉलो करायच्या काय प्राईज असेल वगैरे 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 ठीक आहे राईट हां फर, फर्स्ट मॉक टेस्ट परत नाही देणार मी फर्स्ट मॉक टेस्टचे सोल्युशन्स तुमच्यासोबत यूट्यूबला सॉल्व्ह करून देईल मी तुम्हाला ओके वैशू ओके फर्स्ट मॉक टेस्ट जी आपली झाली ना तिचे जे क्वेश्चन्स आहे त्याचे जे सोल्युशन्स आहे ते आपण युट्यूबला सॉल्व्ह करून घेणार आहे त्याच्यावरती ओके कन्हैया बर ठीक आहे जय उद्या सांगतो मी त्याच्याबद्दल उद्या युट्यूबला आपण काय करू माहिती आहे का मी तुम्हाला आता क्लिअर कट आयडिया देऊ का उद्या दुपारी बारा वाजता आपण वाटलं काम करू यूट्यूबला एक लाईव्ह सेशन घेऊ आणि त्या लाईव्ह सेशनला मी तुम्हाला मॉक टेस्ट टू बद्दल सगळं समजावून सांगतो ठीक आहे राईट right आहे तशी मी तुम्हाला लिंक आहे ना टेलिग्रामला टाकतो टायमिंग मी फिक्स नाही सांगत बारा सांगतोय मी तुम्हाला टायमिंग इकडे तिकडे थोडासा होऊ शकतो पण त्याची लिंक मी तुम्हाला ग्रुपला टाकून ठेवेल टेलिग्रामला टाकून ठेवेल त्याच्यानुसार तुम्ही सेशन जॉईन करा उद्याचं ठीक आहे येस थँक्यू आरती थँक्यू गौरव तुम्हाला मॅसेज कर ना व्हॉट्सअपला व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे बघ इथं ज्यांना कोर्स जॉईन करायचा आहे ना त्यांनी मला व्हॉट्सअपला मॅसेज करा हुँ? ओके ठीक आहे चला थांबायचं मग आपण ओके ग्रेट इंस्टाला असेल तर इंस्टाला माझा आय डी दिला आहे तुम्हाला त्याच्यावर मी भरपूर पर्सनल गोष्टी टाकत असतो ठीक आहे चला उद्याच्या होणाऱ्या मॉकटेस्टचा सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला उद्या युट्यूबला सांगेल ठीक त्यानु आहे त्यानुसार तुम्ही सगळ्यांनी मॉकटेस्ट द्यायची आहे मागची मॉकटेस्ट जवळपास साडेतीनशे मुलांनी दिली होती थ्री फिफ्टी स्टुडंट्सने दिली होती यावेळेस माझा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त मुलांनी मॉकटेस्ट द्यायला पाहिजे ओके राईट टेस्ट ही आपल्या ॲप्लिकेशनवर होते कशी द्यायची काय सॉल्व्ह करायचं कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे सगळं मी तुम्हाला त्याच्यावर सांगेल ठीक आहे राईट हो करू शकता फॉलो चलो बाय बाय आता मला पण भूक लागली भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये विश यू ऑल द बेस्ट Have a good day. Take care. Bye bye. Jahin.